नमस्कार मी डॉक्टर विलास शिंगारे विश्वराज हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे आज आपण चक्कर ह्या लक्षणाविषयी माहिती घेणार आहोत चक्कर हे लक, लक्षण घेऊन बरेच पेशंट न्युरोलॉजीओप्लिटीमध्ये येत असतात तर त्याविषयी आपण डिटेल माहिती घेऊया चक्कर साधारणतः चक्कर सर्वसामान्य माणसासाठी चक्कर म्हणजे भोवळ येणे फिरल्यासारखं वाटणे अंधारी येणे यापैकी काही असू शकतं त्यापैकी महत्त्वाचं जे काय आहे फिरल्यासारखं वाटणं साधारणतः ते सिमटम घेऊन खूप जास्त पेशंट येतात आमच्याकडे सो फिरल्यासारखं वाट वाटण्याची कारणं काय काय असतात फिरल्यासारखं वाटण्याची कारणं एक तर सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं की बी पी पी व्ही बी पी पी व्ही आजारामध्ये फिरल्यासारखं कधी वाटतं पर्टिक्युलरली तुम्ही पोझिशन चेंज केल्यानंतर म्हणजे एका अंगावर दुसऱ्या अंगावर झाल्यावर किंवा उठ झोपेतून उठल्यावर त्यावेळेस ती चक्कर राहते आणि ते असं फिरल्यासारखं वाटतं आणि ते फक्त साधारणतः एक मिनटापर्यंतच असतं जस जशी पोजिशन स्टेबल झाली ती पण चक्कर निघून जाते दुसरं कारण दुसरं कारण असतं की स्ट्रोक स्ट्रोकमध्ये पण चक्कर येऊ शकते स्ट्रोकमध्ये फक्त चक्करच नसते चक्करसोबत पेशंटला उलट्या होणं तोल जाणं किंवा कधी कधी जर जा जास्त सिव्हिअर स्ट्रोक असेल तर शुद्ध जाणं असं असे प्रकार होऊ शकतात तिसऱ्या प्रकारचं कारण जे आहे वरटायगोचं हो ते आहे व्हेस्टिबलर न्युरोनायटीस व्हेस्टिबलर न्युरोनायटीसमध्ये काय होतं की जी काही नस आहे जी ऐकण्याची आणि जी काही बॅलन्स कंट्रोल करण्याची वेस्टिब्युल वॉकलेअर न नस जी आहे ते तिला सूज आल्यामुळे युजली ती सूज व्हायरल इन्फेक्शनमुळे येऊ शकते किंवा कधी कधी आपल्याला त्याचं कारणही माहीत नसतं पण ती त्या सूजमुळे जी जी चक्कर आहे जे येते व्हेस्टिबलर न्युरोनायटीसमुळे ती चक्कर कंटिन्युअस असते म्हणजे काही शॉर्ट ड्युरेशनसाठी नसते ती कंटिन्युअस चक्कर असते आणि त्याला जोपर्यंत तुम्ही सूज कमी कर किंवा सिम्टमॅटिक औषध देत नाही तर तोपर्यंत तो ती चक्कर तशीच राहते चौथ्या प्रकारचं जे महत्त्वाचं जे कारण आहे ते वेस्टिब्युलर मायग्रेन ही आ, हे जे आहे वेस्टिब्युलर मायग्रेन म्हणजे काय की यामध्ये पेशंट अगोदरपासून डोकदुखीचा म्हणजे मायग्रेनचा आजार असतो पण काही काही वर्षानंतर पेशंटला चक्कर यायला लागते चक्कर यामध्ये या, या साधारणतः चक्कर एपिसोडिकच असते जशी जशी आपण मध्ये पाहिली पोजिशन चेंज नंतर आणि यामध्ये त्याचं ड्युरेशन जास्त कमी असू शकतो त्यापेक्षा किंवा जास्त म्हणजे सेकंडमध्ये पण असू शकतं आणि मिनटामध्ये किंवा कधी पर, कधी पण ते चक्कर राहू शकते पण सोबत यामध्ये सोबत सगळ्यात असं काय की त्यांना एकतर हिस्ट्री असते मायग्रेनची किंवा सोबत मायग्रेनचा हेडेक असू शकतो आता आपण इन्व्हेस्टिगेशन काय करू असा प्रकारचा सिमटम असेल तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन काय काय करायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचे इन्व्हेस्टिगेशनमध्ये एम आर आय कारण की सर्वात सिरियस कारण जे आहे वर्टायगोचं ते आहे स्ट्रोक ते आपल्याला रूलआउट करणं खूप गरजेचं असतं कारण की बाकी जे काही आहे बीपीपीवी वेस्टिब्युलर मायग्रेन किंवा वेस्टिक्युलरमध्ये एम आर आय नॉर्मलच येणार असतो पण स्ट्रोक ही सिरियस कंडिशन आहे तर त्यामुळे आपल्याला एम आर आय करणं गरजेचं असतं जर तसे सिमटम तसे ॲडिशनल सिमटम असतील फक्त वर्टायगो आणि काही अडिशनल सिमटम असेल तर त्यामध्ये आपल्याला एम आर आय करणं मस्ट असतं आता हे इन्व्हेस्टिगेशन आहेत पुढे आपण ट्रीटमेंटकडे वळूया ट्रीटमेंट काय असते वर्टायगोमध्ये वरटॅगोमध्ये दोन प्रकारची ट्रीटमेंट असते एक असते सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट आणि दुसरी असते स्पेसिफिक ट्रीटमेंट सिमटमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे फक्त आपण लक्षण ट्रीट करतोय म्हणजे वर्टायगो काय आहे एक लक्षण आहे सिमटम आहे तो काही आजार नाही आहे तर लक्षण कसं ट्रीट करणार आपण तर सिमटमॅटिक ट्रीटमेंट काही औषधं असतात त्याची याच्यासाठी वर्टॅगोसाठी तर ते ते औषध देतो आपण पर्टिक्युलर फक्त वर्टेगो ट्रीट करण्यासाठी कॉज नाही तर कॉज ट्रीट तर ते औषध देऊनही जर काही फरक पडत नसेल तर आपल्याला ते कॉज कौ, कॉज ट्रीट करणं गरजेचं असतं तर तर त्यापैकी बी पी पी व्हीला काय करतो आपण बी पी पी व्हीच्या आजारामध्ये जा आपण एक मॅन्युअर्स करतो मॅन्युअर्समध्ये मराठीत युक्ती म्हणतो तर ग एप्ले मॅन्युअर गुप्फनी मॅन्युअर हे या प्रकारचे मॅन्युअर करून आपण ती इन्स्टंटली ताबडतोब त्या बेडवरच चक्कर घालवू शकतो बी पी वी व्ही आजारामध्ये दुसरं दुसरं जे आहे वेस्टिब्युलर मायग्रेन असेल तर मायग्रेनची ट्रीटमेंट दिल्यानंतर ती चक्कर निघून जाते किंवा वेज्टीब्युलर न्युरोनायडिसमध्ये सूज कमी करण्यासाठी स्टिरोयडचे औषध दिल्यानंतर काही ड्युरेशनचं ट्रीटमेंट दिल्यानंतर ती चक्कर निघून जाते आणि स्ट्रोकमध्ये आपण स्पेसिफिक स्ट्रोकची ट्रीटमेंट जशी काही फ्रम्बोलिसिस फ्रोम्बेक्टॉमी किंवा अँटीप्लेटलेट्स वगैरे जी जी ट्रीटमेंट आपण कॉमनली देतो स्ट्रोकमध्ये ती ट्रीटमेंट दिल्यानंतर बेनिफिट मिळतो थँक्यू